नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेली दलियाची खिचडी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते। तर एका वेळच्या जेवणाच्या ऐवजी आपण तिला खाऊ शकतो आणि हाय फायबरयुक्त असल्यामुळे नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे। तर याला गव्हाचा रवासुद्धा म्हणतात। तर हा किराणा दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतो, घरीसुद्धा याला बनवता येतो। त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे एक कांदा बारीक कट केलेला, अर्धी वाटी वाटाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार, एक मोठा टोमॅटो या प्रकारे कापलेला, गाजराचे तुकडे अर्धी वाटी, एक वाटी सिमला मिर्च, साधारण एक अख्खी सिमला मिरची इथे कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर आवडीनुसार फोडणीसाठी 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, थोडी जिऱ्याची पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडा कढीपत्तासुद्धा इथे घालू आहे। यासोबत तुम्ही आणखी सीझनेबल भाज्या यामध्ये ॲड करू शकता। तर इथे आता सुरुवातीला आपण फोडणी घालूया। त्यासाठी इथे मी एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर। भांडं गरम झालं आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे 2 चमचे। तेल छान गरम झालं आहे, मोहरी घातलेली आहे 1/2 चमचा, मोहरी तडतडली आहे। तर आता जिरे घालूया। आता लसूण अद्रकची 1/2 चमचा पेस्ट घातलेली आहे। तर एक साधारण 1 मिनिटभर परतून घेऊया। तर आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तर याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता, गॅसची फ्लेम इथे लो केलेली आहे। आता यामध्ये इथे मी कांदा घातलेला आहे बारीक कट केलेला, 1/2 चमचा हळद घालते आहे व्यवस्थित। आता कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे। 7-8 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत, कढीपत्त्याने सुद्धा छान चव येते या दलियाला। डोबळी मिरची घालते आहे मी इथे बारीक कट केलेली आहे, तुम्ही यापेक्षा मोठे कट करून सुद्धा घालू शकता। गाजर घातलं आहे, तर बीट असेल तर बीटसुद्धा तुम्ही इथे घालू शकता, फक्त कलर चेंज होतो दलियाचा। यामध्ये वाटाणे घातलेत। तर वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी आहे। टोमॅटो सर्वात शेवटी घालायचं आहे आपल्याला, साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत या प्रकारे परतत राहूया। 1/2 चमचा इथे जिऱ्याची पावडर घातलेली आहे, कोथिंबीर घातला आहे थोडा, आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसालासुद्धा वापरू शकता। आता यामध्ये हा दलिया मी पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि हा आता यामध्ये घातलेला आहे। तर व्यवस्थित आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत याला परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर इथे 1 वाटी दलिया होता, त्यासाठी इथे मी साधारण 3 वाटी आणि 1/2 वाटी पाणी घालत आहे। तर थोडं जास्त पाणी घातलं तर दलिया छान शिजतो आणि आपल्याला पोटाचे त्रास म्हणजे गॅसेसचा त्रास वगैरे होत नाही। तर यामध्ये 4 वाट्या पाणी घातलं तरी चालतं, म्हणजे 1 वाटीच्या चौपट। तर त्यामुळे छान असा पातळ असा हा दलिया शिजून तयार होतो। इथे मी कोथिंबीर घातलेला आहे, आता चवीनुसार मीठ घालते आहे। तर आपला जो 2 वेळेचा आहार असतो त्यामधील 1 वेळेस आपल्याला हा दलिया या प्रकारे खिचडीमधून खाता येईल। तर यामध्ये आपण सर्वच फळभाज्या वगैरे ॲड केलेलं आहे, त्यामुळे हा नक्कीच पौष्टिक आहे आणि हाय फायबरयुक्त आहे। तर हा खाल्ल्यानंतर भुकेची भावना होत नाही। आता साधारण कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। छान मऊ असा हा दलिया शिजून तयार व्हायला हवा। तर बघा इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थोडा थंड झाला आहे। तर बघा इथे तुम्ही बघू शकता दलिया आपला शिजून तयार झालेला आहे।
तर इथे ज्याप्रमाणे आपण खिचडी करतो त्याप्रमाणे मी इथे हा दलिया बनवून दाखवलेला आहे। तुम्हाला यापेक्षा पातळ हवा असेल तर मगाशी सांगितलंस त्याप्रमाणे अर्धी ते एक वाटी पाणी थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे पातळ असा हा दलिया तयार होतो। तर सर्व करण्यासाठी रेडी आहे आपला पौष्टिक असा हाय फायबरयुक्त दलिया। तर रेसिपी नक्की ट्राय करा, करायला सोपा आहे पण खूप चविष्ट होतो आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, आरोग्यासाठी खूप चांगला आहे। अगदी लहानांपासून मोठे सर्वच प्रकारे हा दलिया खाऊ शकता। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तर पुन्हा भेटूया अशाच पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। थँक्यू।